उपमुख्यमंत्री अजित पवार के बगावत के बाद अब महाविकास आघाड़ी में विरोधी पक्ष नेता पद के लिए घमासान चल रहा है। विरोधी पक्ष नेता के लिए कांग्रेस दावा करने की आशंका जताई जा रही है। ऐसे में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि तीनों पक्षों में से जिसकी ज्यादा संख्या होगी उस पर निर्णय लिया जाएगा। साथ ही उन्होंने कहा कि महाराष्ट्र में अब कांग्रेस के लिए अच्छा समय है। तीनही पक्ष मिळून ज्यांची संख्या आहे त्या संख्येनुसार तो निर्णय होत असतो आणि हायकमांड ज्यांच्या गळ्यात माळ घालायची ते घालतील, त्यांचा तो अधिकार आहे, तो आपला अधिकार नाही। दिल्ली काय ना खरं आहे, लोकसभेला जबाबदाऱ्या वाटून घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि जबाबदारीनं काम करावं लागेल। महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण आहे, लोक या तीनही पक्षाला विटलेली आहेत, सगळ्यांच्या नजरा काँग्रेस पक्षाकडे आहे आणि काँग्रेस पक्षावर विश्वास लोकांचा आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला मोठं यश महाराष्ट्रात नक्की मिळणार आहे आणि मोठ्या संख्येने जागासुद्धा लोकसभेच्या आमच्या वाढणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये तीनही पक्षांच्या बरोबर काम करताना समन्वय ठेवून नेत्यांचा समन्वय आणि पक्ष आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि जबाबदारी हे सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली आणि उत्तम असं मार्गदर्शन माननीय खरगे साहेब असतील, माननीय राहुलजी यांनी सगळ्या नेत्यांना सूचना मार्गदर्शन केलेलं आहे।